विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे लँग्वेज स्टडीच्या पुढच्या सेटमध्ये. लँग्वेज स्टडीची जी सिरीज चालू आहे आपली, त्यामधील तुम्ही अगोदरची व्हिडिओ बघितले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही कोणताही व्हिडिओ बघू शकता. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पुढच्या सेटमधील काय लँग्वेज स्टडीमध्ये काय विचारला जातो आपल्याला आतापर्यंत पूर्ण पाठच झालेलं असेल, पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वगैरे. तर पहिला भाग पहा याच्यामध्ये, कम्प्लीट द फॉलोईंग वर्ड. पहिला असतो आपल्याला कम्प्लीट द फॉलोईंग वर्ड, फक्त वर्ड बदलतात, प्रश्न एकच असतो. हा तर इतर शब्द कोणते कोणते दिलेले आहे पहा. ULTIMMTE, OPTIMIS, रिकम जागा ICDIGN, रिकम जागा TY, AG, रिकम जागा NDA. तर याच्यामध्ये आपण मिसिंग लेटर टाकून तो नवीन वर्ड बनवूया. तर अल्टिमेट, त्यानंतर ऑप्टिमिस्टिक, त्यानंतर डिग्निटी, त्यानंतर एजेंडा. नंतर पुढचा असतो याच्यामध्ये पुट द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आपल्याला शब्द दिलेले असतात परंतु ते योग्य अल्फाबेटिकल ऑर्डरने नसतात, ते आपल्याला योग्य अल्फाबेटिक ऑर्डरने लावायचे असतात. तर दोन सेट असतात याच्यामध्ये, लक्षात ठेवा. दोन सेटचे वेगवेगळे ॲन्सर आपल्याला लिहायचे असतात, त्या पद्धतीने तुम्हाला अल्फाबेटिक ऑर्डर लिहायचे असतात प्रत्येक सेटचे. तर पहिला सेट लॉटरी, त्यानंतर लॅटॉन, लेटर आणि लॉट. दुसरा सेट आहे एक्झाम्पल, रन, ब्रुक आणि सुटेबल. ॲन्सर बघा, लॅन्टॉन, लेटर, लॉट आणि लॉटरी. त्यानंतर दुसऱ्याचं ब्रुक, एक्झाम्पल, रन आणि सुटेबल. त्यानंतर पुढचं असतं याच्यामध्ये पंक्चुएट द फॉलोईंग. आपल्याला दोन वाक्य दिलेले असतात परंतु पंक्चुएशन मार्क्सचा वापर केलेला नसतो, त्याच्यामध्ये आपल्याला पंक्चुएशन मार्क्सचा वापर करायचा असतो. तर वाक्य कोणते कोणते देण्यात आलेले आहे पहा. दोन, आय फाईंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. दुसरं आहे हाऊ फास्ट ही ॲन्सर्ड. ॲन्सर कसं होईल बघा, पहिल्याचं आयचं आय कॅपिटल, आय फाईंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन, फुल स्टॉप. बस काही चेंज नाही, फक्त फुल स्टॉप देणे आणि पहिला लेटर कॅपिटल घेणे सुरुवात आहे म्हणून. दुसरं बघा, हाऊ फास्ट ही ॲन्सर्ड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, हाऊचा एज कॅपिटल. त्यानंतर मेक फोर वर्ड फ्रॉम गिवन वर्ड. आपल्याला दिलेल्या शब्दापासून चार शब्द बनवायचे असतात, कमीत कमी, जास्तीत जास्त आपण कितीही बनवू शकतो. परंतु याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, कमीत कमी तीन लेटरचा वर्ड बनल्याच पाहिजे, त्याच्यावर कितीही चालतात, कमी चालत नाही, दोन लेटरचा वर्ड चालत नसतो. तर इंटर गव्हर्नमेंटल हा शब्द आपल्याला दिलेला आहे, याच्यापासून कोणते कोणते वर्ड बनवू शकतात पहा. गव्हर्नमेंट, इंटर, मेंटल, एन्व्हायरमेंट, एंटरटेन, रिलेटिव, टॉलरंट, जेंटलमॅन, ट्रॅव्हल, ट्रँगल, ग्रीन, या प्रकारे. त्यानंतर याच्यामधील पुढचं आहे, राईट रिलेटेड वर्ड टू द गिवन वर्ड. आपल्याला एक शब्द दिलेला असतो, त्याच्या संबंधित शब्द आपल्याला दिलेला लिहायचे असतात. जसं रोट हा शब्द दिलेला आहे, त्याच्या संबंधित शब्द आपल्याला लिहायचे. जसं ॲन्सर बघा, प्रिव्हियस रोट, शॉर्ट रोट, लॉंग रोट, सिम्पल रोट, या प्रकारे. त्यानंतर कम्प्लीट द वर्ड चेन. आपल्याला वर्ड चेन बनवायची असते, इथे सिम्पली वर्ड चेन दिलेली आहे, कोणती वर्बची, नाऊनची, ऍडजेक्टिव्हची दिलेली नाही, त्यामुळे आपण कशीही बनवू शकतो. तर इथं फिजिक्स हा शब्द दिलेला आहे, त्याच्यापासून आपण वर्ड चेन बनवूया. फिजिक्सचे शेवटचे लेटर आहे एस, एस पासून सेवन, सेवनचे लेटर आहे एन, एन पासून नीड, नीडचे सेवन शेवटचे लेटर आहे डी, डी पासून डिनर आणि डिनरचे शेवटचे लेटर आर, आर पासून रन, या प्रकारे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्येच आपल्याला पुढचा प्रश्न असतो, दोन मार्ग करता टू एज डायरेक्टेडचा. तर याच्यामध्ये पहा कोणते कोणते शब्द आपल्याला देण्यात आलेले, सॉरी कोणते कोणते वाक्य आपल्याला देण्यात आलेले आहे. पहिला प्रश्न असतो त्यामध्ये, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फॉलोइंग फ्रेज इन युअर ओन. म्हणजे आपल्याला एक फ्रेज दिलेली असते, त्या फ्रेजचा वापर आपल्याला आपल्या वाक्यात करायचा असतो. इथं फ्रेज कोणती दिलेली आहे, केम इन टू फोर्स. ॲन्सर बघा, द लॉ केम इन टू फोर्स सिन्स लास्ट इयर. त्यानंतर यूज प्रिफिक्स अँड मेक वर्ड यूज एनी वन ऑफ इट इन युअर ओन सेंटेन्स. प्रिफिक्सचा वापर करायचा आहे आणि त्याचं नंतर वाक्यात उपयोग करायचा तुमच्या स्वतःच्या. इथं दोन शब्द दिलेले आहे, लकी आणि मॉरल. तर ॲन्सर बघा, अनलकी आणि इनमॉरल. त्यानंतर सेंटेन्स बघा याच्यामध्ये, वन मस्ट कीप वन सेल्फ अवे फ्रॉम इनमॉरल ॲक्ट्स.
देन ऍड क्लॉज टू एक्सपॉन्ड द सेंटेन्स. क्लॉजचा वापर करून वाक्य विस्तारित करायचं. वी सॉ अन एरोप्लॅन असं वाक्य दिलेलं आहे. तर आन्सर बघा, वी सॉ अन एरोप्लॅन दॅट वॉज रेडी टू टेक ऑफ. या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये लँग्वेज स्टडीचा हा भाग आपण बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण लिंक दिलेल्या आहेत, त्या ओपन करून तुम्ही पहा. पुन्हा भेटूया पुढच्या सेटमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा. धन्यवाद.